नमस्कार मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा अभियान गौरव पुरस्कार प्रदान समारंभात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रमुख अतिथींचं, प्रमुख पाहुण्यांचं यांच्यासमोर मी सांगू इच्छितो की या अभियानानं, महाराष्ट्र सरकारनं जे हे अभियान ह्या वर्षी चालू केलं, ही जी स्पर्धा आयोजित केली, या स्पर्धेनं एक नवं चैतन्य आपल्या सगळ्यांमध्ये आणून संचारलं, ज्यामुळे आपण सगळेजण कामाला लागलो आणि आज हा जो दिवस उगवलेला आहे हा आपल्या गौरवाचा दिवस आहे. मुळात हा आनंद ज्याप्रमाणे विजेत्या शाळांना आहे त्याप्रमाणे त्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शालेय व्यवस्थापन समितींनासुद्धा आहे, त्या गावातल्या नागरिकांनासुद्धा आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांनासुद्धा आहे. मुळात आमच्या जिल्हा परिषद शाळा मांजरोजच्या बाबतीत सांगावं असं वाटतं की एक सुंदर अशी शाळा आहे, ज्या ठिकाणी गुणवत्ताही आहे, सुंदर अशी परसबागसुद्धा आहे, ज्या परसबागेतला भाजीपाला दररोज शालेय पोषण आहारामध्ये समाविष्ट केला जातो. आणि मी या ठिकाणी प्रमुख अतिथी असलेल्या मान्यवरांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या परसबागेचा व्हिडिओ मागे SCRT ला दाखवला गेला होता, ज्याचं टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक झालं होतं. आमच्या परसबागेमध्ये तब्बल 40-42 प्रकारच्या वनस्पती लावलेल्या आहेत. मी आमच्या शाळेमध्ये कार्यरत असलेले आमचे मुख्याध्यापक आदरणीय राऊळ सर, त्याचबरोबर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे विस्तार अधिकारी बुवासाहेब, केंद्रप्रमुख मराठे सर आणि माझ्यासोबत कार्यरत असलेला माझा जो संपूर्ण स्टाफ आहे, ज्यात प्रभाकर चासरे सर असतील, जयसिंग राजपूत सर असतील, ज्यांनी परसबाग डेव्हलप करण्यासाठी अतोनात कष्ट घेतलं, मी त्यांचा नामोल्लेख करू इच्छितो. त्याचबरोबर आमच्या शाळेचं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावर 350 जास्त व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो की एक सुप्रसिद्ध लेखिका आहेत रेणुका महेश नावाच्या, ज्यांनी ते व्हिडिओ पाहून आणि आमच्या कला महोत्सवाचा कार्यक्रम पाहून आमच्या विद्यार्थ्यांना तब्बल 25,000 पुस्तकं माझ्या पत्त्यावर पाठवून दिलीत, वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं आणि कौतुक देखील केलं की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये इतके सुंदर विद्यार्थी घडत आहेत, एवढे विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि एक सुंदर डेमो स्कूल, ज्याला आपण म्हणतो की जिला बघितल्यानंतर काहीतरी प्रेरणा मिळेल अशी शाळा उभी करण्यामध्ये आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, त्याचबरोबर उपाध्यक्ष आणि सदस्य असतील आणि आमचा संपूर्ण स्टाफ असेल जो मिळून मिसळून राहतो. कारण एक लहान शाळा डेव्हलप करताना एक दोन जणांचं मन आपल्याला धरावं लागतं, पण ज्यावेळेला मोठा स्टाफ असतो त्यावेळेला सगळ्यांनी मिळून काम करणं हे एक खूप मोठं काम असतं, जे आम्ही करून दाखवलेलं आहे याचा मला आज अभिमान वाटतो. मी खूप आनंदी आहे, माझे शाळेतले विद्यार्थी खूप आनंदी आहेत आणि आमचं गाव मांजरोज गाव जे आहे तेही खूप आनंदी आहे की आमच्या मांजरोज गावातले सर्व विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतायत आणि त्यांच्या पालकांनाही भरभरून आनंद होतोय. यावर्षी प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत तालुक्यातून 32 संघ तालुक्याला आले, त्या 32 संघांना हरवून ज्यावेळेला माझे दोन विद्यार्थी यशस्वी झाले आणि आदरणीय संजय पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेला त्या पालकांना बक्षिसं त्यांच्या मुलांसकट देण्यात आली, त्यावेळेला त्या आईवडिलांचे आनंद अश्रू जेव्हा मी बघितले त्यावेळेला खऱ्या अर्थानं आनंद झाला की गरीब कुटुंबातले पोरं ज्यावेळेला शिकतात आणि ज्यावेळेला यशस्वी होतात त्यावेळेला त्यांच्या आईवडिलांना किती आनंद होतो आणि हा आनंद आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण करू शकलो याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. आणि कौतुकाची थाप ज्याला म्हणतात, पाठीवर पडल्यानंतर माणसाला कौतुकाची थाप मिळाली का त्याला आणखीन हुरूप मिळतो, त्याला असं वाटतं की आपण आणखीन चांगलं काम करावं आणि अशी कौतुकाची थाप या ठिकाणी गव्हर्नमेंटने, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या साहेबांनी आमच्या पाठीवर, आपल्या पाठीवर जे जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या पाठीवर दिलेले आहे, त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर जिल्हा परिषद सदस्य दादासो संजय पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थित